नमस्कार. डिजिटल प्रभातच्या या आवृत्तीमध्ये आपण आज भेटत आहोत उरळी कांचनमध्ये श्री सिद्धिविनायक क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञांना. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे डॉक्टर्स आहेत, त्यामध्ये डॉक्टर मिलिंद थेऊरकर यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत, त्याचबरोबर डॉक्टर श्रीपाद कोरे यांच्याशीही आपण बोलणार आहोत. नुकताच डॉक्टर्स डे आपण साजरा केला आणि गेली 90 वर्षांची परंपरा असलेल्या दैनिक प्रभातच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृतीच्या मोहिमा अनेक राबवल्या जातात. दैनिक प्रभातची आरोग्य जागर ही पुरवणी वाचकप्रिय तर आहेच, आणि या पुरवणीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील विविध आधुनिक संशोधनं आणि सुविधा याविषयी आपण माहिती देत असतो. उरळी कांचनमध्ये आज आपण आहोत आणि उरळी कांचनमधल्या श्री सिद्धिविनायक क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या डॉक्टर मिलिंद थेऊरकर यांच्याशी आपण बोलत आहोत. डॉक्टर थेऊरकर नमस्कार, स्वागत आहे. नमस्ते. सर्वात प्रथम दैनिक प्रभातचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो की आम्हाला त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली. येस, कारण की सहसा असं होतं की डॉक्टरांना पाहिजे तशी ती प्रसिद्धी किंवा त्यांच्या कामाबद्दलचं जे कौतुक व्हायला पाहिजे ते कौतुक आहे ते सहसा होत नाही. कारण की डॉक्टरांचं म्हणजे कसं आहे की थोडंसं म्हणजे आपण म्हणू की डॉक्टरांना अनेकदा गृहित धरलं जातं, आणि त्यामुळे मी दैनिक प्रभातचे आणि सरांचे म्हणजे आभार व्यक्त करतो की आम्हाला त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली. आता बेसिकली सांगायचं गेलं तर उरळी कांचन या परिसरामध्ये आपल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचं हे 11वं वर्ष आहे. ओके. सर्वात प्रथम आमचं जुनं हॉस्पिटल जे होतं ते 20 बेडचं होतं, पुणे सोलापूर हायवेला होतं. अच्छा. तर इनिशियली जे होतं तेव्हा आपलं जे काम आहे ते थोड्या प्रमाणात होतं, ICU जे आहे ते स्मॉल स्केलवरती होतं. अच्छा. पण सर्वात प्रथम उरळी कांचनमध्ये ICU देणारं एकमेव हॉस्पिटल म्हणजे सिद्धिविनायक हॉस्पिटल हेच आहे. ओके ओके. पण नंतर पेशंटची गर्दी आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण 4 वर्षानंतर एक नवीन ठिकाणी शिफ्ट झालो आहोत जे शिंदवणे रोडला आहे. ओके. सिद्धिविनायक हॉस्पिटल. आणि आता पहिली इनिशियली जे हॉस्पिटलची जी कॅपॅसिटी होती ती 20 बेडची होती आणि आता ती आपण एक्सटेंड करून ती 60 बेडपर्यंत नेली आहे. क्या बात आहे. आणि आता ICUचं जे म्हणसाल तर ICU पहिले इनिशियली आपलं 3 बेडचं होतं आणि आता इथं नवीन ठिकाणी आपण शिफ्ट केल्यानंतर ते 8 बेडचं आहे. ओके. आपल्या इथं अत्याधुनिक सुविधांमध्ये सर्व आहे, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स आहे. आताच नुकतंच आपण डायलिसिस युनिट सुरू केलेलं आहे. लहान मुलांचं NICU आहे आपल्याकडे. लहान मुलांचा विभाग हे डॉक्टर अर्जुन शिंदे पाहतात. ओके. आणि मेडिसिनचं जे विभाग आहे ते मी डॉक्टर थेऊरकर व डॉक्टर शशिकांत ताठे हे दोघं मिळून आम्ही पाहत आहोत. ओके. आमच्याबरोबर म्हणजे आमचं म्हणजे नशीब चांगलं आहे की आम्हाला लोक जी आहे ते सतत चांगलीच मिळत गेली आहेत. सर्वात प्रथम म्हणजे आम्हाला डॉक्टर गोरे म्हणून जे आहे ते आमचे ICU फिजिशियन म्हणून लाभले आणि नंतर आता डॉक्टर श्रीपाद कोरे म्हणून आहे ज्यांच्याशी आपण नंतर बोलणार आहोतच. हे आम्हाला ह्या प्रवासामध्ये खूप अत्यंत आणि चांगला त्यांचा सहभाग लाभलेला आहे. Yes. आणि त्याच्यामुळं महत्त्वाची गोष्ट मेन म्हणजे काय की आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला म्हणजे डॉक्टरांबद्दलचं आत्ताचा सध्या जी निगेटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये काही काही म्हणजे सर्वच जण त्या फील्डमध्ये मोडत नाहीत, पण काही एक दोन लोकांमुळं बऱ्यापैकी ज्या डॉक्टरांची जी इमेज आहे त्याला बऱ्यापैकी हानी पोचलेली आहे. पण ती आम्ही पुसून काढायचा प्रयत्न इथे उरळी कांचनमध्ये सातत्याने 11 वर्ष करत आहोत. आम्ही आमचं काम आहे ते प्रामाणिकपणे करतो. जे जमते आम्ही तेवढ्या गोष्टी आम्ही शेवटपर्यंत आम्ही पेशंटला पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढं जमल तेवढं आम्ही प्रामाणिकपणेच काम करत आहोत आत्तापर्यंत. क्रिटिकल केअर म्हटलं की पूर्वी साधारण असं चित्र होतं की पुण्याला पेशंट घेऊन जा आणि उरळी कांचनमध्ये त्या पद्धतीची कुठलीही सुविधा नव्हती, किंवा कार्डिओलॉजी विभाग असेल किंवा क्रिटिकल केअरच्या केसेस असतील. तर सिद्धिविनायक क्रिटिकल केअर हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झाल्यापासून मिळणारा प्रतिसाद हा किती आणि कसा आहे? सिद्धिविनायक हॉस्पिटलला मिळाला जो प्रतिसाद आहे तो अत्यंत चांगला आहे. म्हणजे जेव्हापासून आम्ही नवीन युनिट सुरू केलं आहे ICU जवळपास 80% आपली भरलेली कॅपॅसिटी असते. ओके. आणि महत्त्वाचं मेन म्हणजे कसं आहे की पेशंटचा जो पुढे जाणारा जो वेळ आहे ज्याच्यामध्ये पेशंटच्या जीवाला धोका आहे तो बऱ्यापैकी आत्ता टळलेला आहे. कारण की इथून पूर्वी कसं व्हायचं की तुम्हाला जो सेकंडरी जे सेंटर आहे किंवा टर्शरी सेंटर आहे हे नोबल किंवा विश्वराज याच्याशिवाय नसायचं. सिद्धिविनायक हॉस्पिटल झाल्यापासून बऱ्यापैकी जे तुमचे
सेकंडरी अँड टर्शरी केअरचे जे पेशंट्स आहेत ते बऱ्यापैकी आपल्याकडे ॲडमिट होऊन बऱ्यापैकी त्यांचे रिझल्ट्स पण चांगले आहेत. असं नाही की आपण फक्त आय सी यू चालवतोय म्हणजे नावापुरतं चालवतोय, त्याच्यामध्ये रिझल्टसुद्धा खूप चांगले आहेत, पेशंट पण बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये बाहेर काढलेले आहेत. आत्ताच्या म्हणजे सांगायची जर का कौतुकास्पद गोष्ट म्हणजे सध्याचा कोविडचा जो काळ आहे त्या कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटलनी बऱ्यापैकी चांगलं काम केलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण आम्ही डायरेक्टर्स पण आहेत, फिजिशियन्स पण आहेत आणि आमचा जो स्टाफ आहे पॅरामेडिकल स्टाफ असू द्या, इव्हन जे मावशी मामापासून सर्वांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. अच्छा. आणि आपल्या इकडं आणि म्हणजे इथं प्रचिती अशी झाली आहे सिद्धिविनायकची की कुठलाही क्रिटिकल पेशंट जर का असेल तो बऱ्यापैकी तो सिद्धिविनायक मध्येच नेला जातो, म्हणजे अशी त्याची प्रचिती झालेली आहे. आम्हाला मागच्या जो पहिली लाट आहे त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट हा फारच कमी होता, जवळपास 2-3% म्हणता येईल. पण आत्ताचा जो सेकंड वेव्हमध्ये थोडासा मॉर्टॅलिटी रेट जास्त झाला, 1-10-15% दरम्यान मॉर्टॅलिटी रेट असेल, पण त्याच्या मागची कारणं पण बऱ्यापैकी होती, कारण की मध्ये औषधांची तुटवडा होता, ॲक्टिव्हिरा मिळत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो व्हेरियंट होता जो B16 जो व्हेरियंट आहे तो बऱ्यापैकी घातक होता, तर त्याच्यामुळं पहिल्या वेव्हपेक्षा मॉर्टॅलिटी जास्त राहिली. पण आम्ही आमच्या परीने खूप चांगला प्रयत्न केला, जेवढे सगळे पेशंट आहेत ते आम्ही बऱ्यापैकी आम्ही आमच्या परीने पुरेपूर प्रयत्न लावून त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे की ह्या ट्रॅकवरती विश्वराज आणि नोबल सोडून कुणी प्रोन व्हेंटिलेशन दिलं नव्हतं, तर आम्ही उरुळी व्हेंटिलेटर्स अवेलेबल करून पेशंटला पालत झोपून आम्ही व्हेंटिलेट करून पेशंट काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये 5-6 पेशंट जे होते प्रोन व्हेंटिलेशन त्याच्यापैकी एक पेशंट बाहेर सुद्धा बऱ्यापैकी चांगला निघाला. बरोबर. सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आपल्याकडं सर्जरी विभाग पण आहे आणि ग्रामीण भागामध्ये सर्जरी विभाग सहसा आपल्याला तितका सक्षम असलेला आढळत नाही, तर या सर्जरी विभागाविषयी आपण काय सांगाल? आमचे सर्जरी विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर सचिन गुजर आहेत आणि आमच्याकडं जे सर्जरी विभाग जो एवढ्या मोठ्या प्रमाणात चालला आहे आणि बऱ्यापैकी क्रिटिकल केसेस होतात त्याचे पुरेपूर श्रेय जवळपास आमचे सचिन गुजर सरांना जाते. सचिन गुजर सर यांचं MS सर्जरी BJ मेडिकल कॉलेजमधनं झालं आहे, त्यांच्यामुळे त्यांचा अनुभव हा फार दांडगा आहे त्या क्षेत्रामधला. बरोबर. आणि बऱ्यापैकी क्रिटिकल पेशंट असू द्या, ओपन हे लॅप्रोटॉमी असू द्या, खूप चांगल्या प्रकारचे सर्जरी, इस्टिमिक बॉल गँग्रीन च्या सर्जरी, त्यानंतर अपेंडेक्टॉमी, हर्निया हे केसेस, त्यानंतर प्रोस्टेटचे केसेस, या बऱ्यापैकी चांगल्या रीतीने आपल्याकडं पेशंटचं मॅनेज केले झाले आणि जवळपास 100% त्याच्यामध्ये रिझल्ट आहे. क्या बात आहे. म्हणजे असं नाही झालं की बाबा पेशंट एकदम खूप हे झालाय दगावला आहे कुठल्या कारणास्तव, असं झालेलं नाही आहे. म्हणजे एवढं चांगल्या प्रकारे आम्ही सर्जरी विभाग जो आहे गुजर सर आमचे चालवतात. ओके. श्री सिद्धिविनायक क्रिटिकल हॉस्पिटल आत्ता सुसज्ज आणि सर्वाधिक जास्त चांगल्या पद्धतीने सेवा या रुग्णांना देताना दिसते, तर आगामी काळामध्ये आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या आधुनिक सुविधा पुरवू इच्छिता याबद्दल आपण सांगावं. आता सिद्धिविनायक हॉस्पिटलचं जे आहे त्याच्यामध्ये आता नवीन आपण ब्रांचेस आता ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये आता डायलिसिस युनिट सुरू झालेलं आहे. ओके. ऑनको सर्जरी आपण करत आहोत. बऱ्यापैकी कॅन्सरच्या ज्या सर्जरी आहेत ते सुद्धा आपल्याकडे होतात. त्या डॉक्टर अमृता बेके म्हणून आहेत, दीनानाथ मंगेशकरच्या कन्सल्टंट आहेत, ते आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. आणि ब्रेस्ट कॅन्सर, त्यानंतर डायलिसिसची सुविधा, आणि पुढं आपण जाऊन जे हॉस्पिटल आहे ते 60 बेडवरनं जवळपास 100 बेड न्यायचं आमचं ध्येय आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही आता पुढचा विभाग म्हणजे सर्वात महत्त्वाचं की ऑनको सर्जरीला आम्ही थोडंफार स्ट्रेंथन करणार आहोत. आणि सेकंड म्हणजे कार्डिओलॉजी विभागामध्ये कोरोनरी एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीसुद्धा आपल्या इकडं जुन्या सुविधा त्याची उपलब्ध होईल आणि ते सुद्धा आपण कमी खर्चामध्ये पेशंटला करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कार्डिओलॉजीबद्दल आपण सांगत होतात, कार्डिओलॉजीमधल्या आधुनिक सुविधा आपण आता कार्डिओलॉजीमध्ये आपण एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीची जी सुविधा आहे जी आता विश्वराजमध्ये अवेलेबल आहे आणि पुढं नोबल आणि सह्याद्रीमध्ये आहे, ती सुविधा आपण इथं किमान सेकंडरी स्केलवरती पुरवायचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून हॉस्पिटल मॅनेजमेंट व आपले फिजिशियन्स त्या दृष्टिकोनातून विचार करत आहोत आणि ही सुविधा आम्ही लवकरात लवकर पेशंट्सला देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. ओके. डिजिटल प्रभातच्या या आवृत्तीमध्ये आपण उरळी कांचनमध्ये श्री सिद्धिविनायक क्रिटिकल हॉस्पिटलचे डॉक्टर मिलिंद थेऊरकर यांच्याशी चर्चा केली. आपण या ठिकाणी आमच्या वाचकांना ही महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. नमस्ते. नमस्कार.
श्री सिद्धिविनायक क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये आपण वैद्यकीय तज्ज्ञांशी बातचीत करत आहोत डिजिटल प्रभातच्या या खास एपिसोडमध्ये. आणि आपल्यासमवेत आता आहेत मेडिसिन आय सी यूचे डॉक्टर श्रीपाद कोरे. उरळी कंचनसारख्या भागामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस किंवा आय सी यूच्या सुविधा याविषयी आपल्याला डॉक्टर श्रीपाद कोरे यांच्याकडून महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची आहे. तर मला डॉक्टर कोरे, सर्वात पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो डिजिटल प्रभातमध्ये. नमस्कार. आणि मला एक सांगा की उरळी कांचनमध्ये आय सी यू सुरू करणं आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद याविषयी सर्वात प्रथम तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर श्रीपाद कोरे. मी आय सी यू तज्ज्ञ आहे आणि मेडिसिन बाबतीत मेडिसिन डिपार्टमेंट आणि डी एन बी मेडिसिनमध्ये झालेलं आहे. आय सी यू सुरू करणं आणि त्यामधील अत्यंत क्रिटिकल पेशंट्स किंवा अत्यवस्थ पेशंट बरे करणं याच्यामध्ये श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचा बराच मोठा हातभार लाभलेला आहे. ओके. कोविड चालू व्हायच्या आधी मी पासून आम्ही आय सी यू चालू केलं. आय सी यू चालू केल्यापासून त्यामध्ये गुंतागुंतीचे जे अत्यंत क्रिटिकल पेशंट्स आहेत, जसे वीस बाधा आहे, पॉइझनिंगचे केसेस असतील आणि सर्पदंशाचे केसेस असतील आणि हायवे जवळ असल्यामुळं रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचे केसेस आहेत, त्या बऱ्यापैकी जे पेशंट्सला जवळचं हॉस्पिटल असल्यामुळून ह्या हॉस्पिटलचा बराच फायदा झालेला आहे. काही केसेस ज्या आधी फक्त पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला ट्रीट करता यायला होतं किंवा त्यांना तिकडे पाठवायला लागत होतं, बरोबर, तर तिथला अनुभव वापरून आपण ह्या आय सी यूमध्ये ग्रामीण भागामध्ये आपण तो अनुभव तिथला वापरून आणि त्या प्रकारची सुविधा इथे देण्याचा प्रयत्न करतो आहे. जसे सिव्हिअर प्रकारचा निमोनिया असेल, अजून काही सेप्सिस आणि इन्फेक्शन जास्त जंतुसंसर्ग झालेला असेल किंवा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट, ह्या सगळ्या सुविधा आपण ह्या आय सी यूमध्ये आपण पुरवण्याचा सिद्धिविनायकमध्ये चांगला प्रयत्न करत आहोत. करोना काळामध्ये ज्या पेशंट्सला व्हेंटिलेटरची गरज लागायची त्यांना पुण्यामध्ये पाठवण्याशिवाय बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये दुसरा पर्याय नसायचा, तर तो आम्ही पर्याय सिद्धिविनायकमध्ये उपलब्ध करून दिला. चांगल्यातले चांगले व्हेंटिलेटर्स आपण इथं अवेलेबल करून व्हेंटिलेटरमधल्या ज्या काही गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत त्या पेशंटला देणं, जास्तीत जास्त दिवस पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवण्यानंतर जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात ते कॉम्प्लिकेशन्स हँडल करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पुण्यातल्या लेवलपर्यंत देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. क्या बात आहे. आता पूर्वी असं समजलं जायचं की ताणतणाव जे काही आहेत ते सगळे शहरातल्या लोकांना आहेत, गर्दी, ट्रॅफिक, प्रदूषण, त्यानंतर व्यवसायातले नोकरीतले ताण. आता हे शहरातलं जे केंद्र होतं हे केंद्र आता दुसरीकडं पसरलेलं आहे आणि ते खेडेगावामध्येही आता आपल्याला ताणतणावाच्या केसेस यामुळं मग निर्माण होणारा लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये शुगर असेल, डायबेटिक असेल किंवा कार्डिओलॉजीच्या संदर्भात काही कॉम्प्लिकेशन्स असतील, तर अशा प्रकारच्या सुविधा ग्रामीण भागातही मिळणं ही आजची गरज बनलेली होती. तर या दृष्टिकोनातून सिद्धिविनायक हॉस्पिटलमधून आपण काय पद्धतीनं ट्रीटमेंट देतो आणि काय सुविधा आपण त्यांच्यासाठी देतो? ग्रामीण भागामध्ये आता सध्या जे काही सरांनी सांगितलं त्याप्रमाणे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, त्यामध्ये मधुमेह आहे, रक्तदाब आहे, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार असतील आणि लठ्ठपणा, ह्या आणि हृदयाचा विकार, त्यामुळे ह्यामुळे जरी हृदयाचे बेटा आपण सोप्या भाषेत सांगितलं तर हार्ट अटॅक किंवा पक्षाघात, पॅरालिसिस अटॅक, हे आजार जे आहेत आता शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये भरपूर येत आहेत आणि त्याप्रमाणे ग्रामीण भागामधील जीवनशैली सुद्धा शहरी भागासारखी झाल्यामुळं हे आजारांचं प्रमाण आता ह्याच्यामध्ये वाढलं आहे. त्यासाठी आम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटलमधून आम्ही पुरेपूर ह्याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत की वेळचेवेळ शिबिरं भरवून जे काही ज्या पेशंटचं डायग्नोसिस झालेलं नाही आहे मधुमेहाच्या बाबतीत, रक्तदाबाच्या बाबतीत, हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये आम्ही डायग्नोसिस करून त्यांना ट्रीटमेंट आधीच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर सुरुवात केली तर आपल्याला पुढचा जो धोका आहे हृदयविकाराचा अटॅक असेल किंवा पक्षाघात असेल ते आपण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके. आणि वेळचेवेळ त्यांचं फॉलोअप ठेवून त्यासाठी जे काही रक्त तपासण्या लागणाऱ्या आहेत ज्या फक्त पुण्यामध्ये आधी अवेलेबल व्हायच्या त्या रक्त तपासण्या आम्ही इथेच हॉस्पिटलमध्येच अवेलेबल करून पेशंटचा वेळ वाचवतो आहे किंवा पेशंटचा जे काही डायग्नोसिस आहे ते लवकर करून आपण त्याप्रमाणे ट्रीटमेंट त्यांना लवकरात लवकर देतो. मधुमेहामुळे जे गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया होतात किंवा गुंतागुंतीचे प्रॉब्लेम्स होतात त्या आमच्या आय सी यूमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या पुरेपूर बऱ्या करण्याचा प्रयत्न करत आहोत. मधुमेहाशी रिलेटेड सर्व सुविधा ह्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत आणि त्या गरजू पेशंट्सला उरळी कांचन असेल किंवा आजूबाजूच्या जे परिसरातील छोटी छोटी गावं आहेत त्यांच्यामध्ये जे काही पेशंट्स आहेत त्यांना
पुरेपूर देण्याचा प्रयत्न करत आहोत. हायपोथायरॉइडिझम, उच्च रक्तदाब, किडनीच्या आजारात नवीनच आम्ही किडनीच्या आजारासाठी किडनीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन डायलिसिस पण आपण ह्या भागामध्ये चालू केलं, जे ह्या भागातलं पहिलं डायलिसिस युनिट आहे. आणि ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही हृदयाचा विकार असलेले पेशंट जे आमच्याकडे येतात, हार्ट अटॅक आलेले पेशंट जे येतात, त्यांना सुरुवातीची जी काही ट्रीटमेंट आहे जी पहिल्या तासामध्ये देणं गरजेचं आहे, अगदी ते पहिल्या तासामध्ये देणं गरजेचं आहे. गोल्डन आवर्स आपण म्हणतो, हे इंजेक्शन्स देऊन आपण त्यांचा पहिला जो जीव वाचवण्याचा बरेचपण प्रयत्न करत आहोत. ज्या सुविधा ज्या ट्रॅव्हलिंगमुळं कमी पडायच्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं अवेलेबल करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचशा गुंतागुंतीच्या कार्डियक केसेससुद्धा आम्ही ट्रीट केलेल्या आहेत इथे. ओके, याचाच अर्थ करोना केसेस असोत किंवा हृदयविकाराशी निगडीत कोणत्याही प्रकारची गुंतागुंतीची केस असो, सर्व भागातल्या या पेशंटसाठी अत्यंत विश्वासाचं ठिकाण म्हणून श्री सिद्धिविनायक क्रिटिकल केअर हॉस्पिटलने आपलं नाव आणि लौकिक हा चांगल्या पद्धतीने कमवलेला आहे. डिजिटल प्रभातच्या वतीने या हॉस्पिटलच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.